आपण आलेलो आहे कोयना नदीकडे आणि मासा पकडायचा सापळा जो आहे त्याची ही एक टोपली आहे. याच्यात मासा या साईडनी मासा आतमध्ये जातात आणि याच्यात मासा पकडले जातात. ही टोपली येतनं मासा आत जातात. माशाचा ट्रॅप आहे, फिश ट्रॅप आहे. दोन ट्रॅप दिसतात इथं आणि त्या ठिकाणी ते लावलं जातं. तुम्ही पाहू शकता हे इथं लाकडं लावलेली आहेत. इथं माशाचा ट्रॅप आहे. ह्या दोन टोपल्या आहेत, ही एक टोपली आणि ही एक टोपली. माशाच्या ट्रॅपसाठी वापरली जाते. बहुतेक या ठिकाणी आदिवासी माणसं या ठिकाणी खाद्यासाठी मच्छी वापरतात, मासे वापरतात. आणि मासे कसे पकडायचे विना सायास कमी कष्टामध्ये. हा एक ट्रॅप आहे या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता. परंतु इकडं पाणी बंद झालेलं आहे. खालनं या ठिकाणी टोपल्या लावल्या जातात माशाच्या ट्रॅपसाठी. आणि आतमध्ये त्याला एक साईडनीच बाहेर यायला मार्ग असतो. तो फक्त आत जातानाच ओपन होतो आणि बाहेर येताना तो क्लोज होत असतो. बाहेर मासा येऊ शकत नाही. परंतु इथं पाणी बंद आहे. त्यांनी बरोबर आहे दगडी साईडला करून पाण्यासाठी त्यांनी साईज बरोबर केलेली आहे. तर आपण आता पाण्याकडे जाणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला मासे दिसतील, परंतु मासे जास्त नाही. अजून ट्रॅप आपण पाहणार आहोत. कोयना नदीचं हे विस्तीर्ण पात्र आहे आणि कोयना नदीचं पाणी खूप प्रवाही असतं. त्याच्यामुळे दगड गोट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी रचना केलेली आहे. हां, या ठिकाणी आमचे मित्र जयरामदास शिर्के तुम्हाला ट्रॅप दाखवत आहे. आता उन्हाच्या विरुद्ध दिशेला मी येतो. या ठिकाणी ते थोडक्यात माहिती सांगतील. हे काय केलं जातं आहे, पुल आत्ता बघितलं आपण व्हिडिओमध्ये. वरच्या पुलाच्या बाजूला एक नळी खोचली जाते आणि नळीचं तोंड याच्यामध्ये टाकलं जातं. हे खालून एक पूर्ण असं भरलेलं राहते म्हणजे मासे पडू नयेत म्हणून. याच्यावर ज्या नळीतून मासे खाली जाणार ते याच्यात साचणार आहे आणि ही ज्यावेळेस अर्धी भरल किंवा भरल त्यावेळेस हे काढून घेणार. ओके, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. ट्रॅपची जी टोपली आहे ज्यामध्ये मासे पकडले जातात त्याची रचना उलगडून आपल्याला सांगितलेली आहे. या ठिकाणी आपण तीन चार ट्रॅप बघितलेले आहे. इथेसुद्धा मोठा ट्रॅप लावलेला आहे त्यांनी. हा ट्रॅप सध्या बंद आहे, पाणी नाही त्यामुळं. पाहू शकता तुम्ही. आणि हा ट्रॅप बहुतेक मला वाटतं खूप प्रवाही पाण्यामध्ये वापरला जात नाही. परंतु ज्यावेळी पावसाळा कमी होतो अशावेळी हे ट्रॅप वापरले जातात. पाहू शकता हा दगड मला वाटतं वरनं आलेला आहे. डोंगरातून दरड कोसळून खाली आलेला आहे. खूप मोठा दगड आहे. कमीत कमी 10 ते 12 टन किंवा त्यापेक्षा जास्त टनाचा हा दगड आहे. आणि हे खूप शुद्ध पाणी आहे, नॅचरल पाणी आहे. आणि जे जंगलामध्ये वनौषधी असतात त्यातून झिरपून मुळांमधून ते नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या फिल्टर होऊन पाणी आलेलं असतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे क्षार नाही. ज्यावेळी आपण शहरामध्ये पाणी वापरतो हार्ड वॉटर असतं आणि इकडे हे शुद्ध नैसर्गिक पद्धतीने प्रवाही पाणी आहे. यामध्ये मासे मनसोक्तपणे फिरत आहेत. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी.